नागपुर शहर पुलिस ने स्कूल जा रहे हैं बच्चों के सुरक्षा के लिए एक कदम आगे बढ़ाते हुए शुक्रवार को शहर के सभी स्कूलों के मुख्याध्यापकों के साथ बैठक ली। इस बैठक में किए जाने वाले उपाय योजना और स्कूल प्रशासन को आने वाली समस्या पर चर्चा की गई। शहर में बड़ी संख्या में स्कूल चल रहे हैं। ज्यादातर स्कूल बच्चों के घरों से दूर होते हैं और इसी कारण उन्हें एक तो स्कूल की ओर से उपलब्ध स्कूल बस या फिर ऑटो रिक्शा का उपयोग करना पड़ता है, मगर ये कितना सुरक्षित है ये बड़ा सवाल है। इसी कारण नागपुर पुलिस की ओर से बच्चों की सुरक्षा के लिए कदम आगे बढ़ाते हुए शहर के सभी स्कूल प्रशासन के साथ बैठक ली गई। इस बैठक में बच्चों की सुरक्षा हेतु उपाय योजना के साथ स्कूल प्रशासन को आने वाली समस्याओं पर भी चर्चा की गई। इस बैठक का आयोजन पुलिस आयुक्त अमितेश कुमार की अध्यक्षता में ली गई। इस बैठक के बारे में जानकारी देते हुए आयुक्त अमितेश कुमार ने बताया कि स्कूल जाने के लिए ज्यादातर स्कूल वैन, बस या ऑटो रिक्शा का उपयोग किया जाता है, मगर ज्यादातर देखा जाता है कि ऑटो रिक्शा में क्षमता से ज्यादा बच्चों को बिठाया जाता है, लेकिन ये सुरक्षित नहीं है। इसी उपाय योजना के लिए बैठक ली गई है। स्कूल्स जे मुले जे स्कूल्सला जाताना स्कूल बसेस किंवा स्कूल वैन्स किंवा ऑटो रिक्शाज मध्ये जात असते, जे अशा प्रकारचे पब्लिक ट्रान्सपोर्टमधून स्कूल्सला जात आहे त्याचे सुरक्षा मुलांचे सुरक्षाचे दृष्टिकोनातून काही उपाययोजना करणे अत्यंत आवश्यक आहे। अशा काही दिसून आलेली आहे की जसे स्कूल बसेस आहे तर जे मँडेटेड नियम आहे ते स्कूल बसेस पालन करत नाही। स्कूल वॅन्समध्ये आणि ऑटो रिक्षाजमध्ये क्षमतापेक्षा जास्ती मुले बसून त्यामध्ये प्रवास करत आहे। अशा प्रकारचे क्षमतापेक्षा जास्त मुले बसून जाताना त्यांचे सुरक्षा आणि त्यांचे आत्मसन्मान हे दोन्ही गोष्टीवर विपरीत परिणाम पडतो। विशेष करून ऑटो रिक्षाजमध्ये क्षमतापेक्षा जास्त मुले बसतात, त्यांचे बरेचसे वेळी स्कूल बॅग्स बाहेर लटकलेले दिसते, त्यांचे वॉटर बॉटल्स बाहेर लटकलेले दिसते, ते सुरक्षाच्या दृष्टिकोनातून योग्य नाही आहे। कायद्यामध्ये स्कूल बसेस कमिटी प्रत्येक स्कूलला तयार करणे अनिवार्य आहे आणि त्यांचे स्कूल बस कमिटी हे मुलांचे शाळेला आणण्यापर्यंत आणि परत घरी पोहोचेपर्यंत ती सुरक्षित वातावरणात जायला पाहिजे ही जबाबदारी स्कूल बस कमिटीला देण्यात आलेली आहे। आता बरेचसे वेळी आमच्या लक्षात आलेले आहे की स्कूल बसेस कमिटी जे मँडेटेड आहे ते जे त्यांच्याकडून अपेक्षा आहे ते बरेचसे वेळी पूर्ण होत नाही आणि ज्याच्यामुळे ही एक विपरीत परिस्थिती निर्माण झालेली आहे। त्यांना कोणी घटना घडतील त्याच्यापेक्षा पूर्वीच काही उपाययोजना प्रतिबंधक उपाययोजना करणे गरजेचे आहे असं आम्हाला वाटलेले आहे। पुलिस कधीही या प्रकरणात इन्फोर्समेंट करण्यापूर्वी एक स्वतःहून लोकांनी नियम चे अनुरूप कारवाई करतील अशी अपेक्षा आहे, कारण इन्फोर्समेंट करताना मुले बसेसमध्ये असतात, ऑटो रिक्षाजमध्ये असतात, ते ऑटो आम्ही जप्ती करणार, नंतर मुलं कसे परत स्कूलवरून जाणार, ते बरेचसे मुद्दे समोर येतात। म्हणून आज त्या गोष्टीवर आज प्रिन्सिपल्सला बोलवण्यात आलेली आहे, त्यांना ही स्कूल बसेस कमिटी जे मँडेटेड आहे ते परिणामकारक कारवाई करतील आणि मुलांचे सुरक्षाच्या दृष्टिकोनातून सर्व उपाययोजना त्यांचे स्तरावर होईल अशी अपेक्षा आम्ही व्यक्त करणार आहे। आणि त्यांचे काही अडीअडचणी असतील, त्यांचे काही मुद्दे असतील, नक्कीच त्याचे पण निराकरण करण्याची प्रयत्न आम्ही करू। यामध्ये RTO विभाग, जे डिस्ट्रिक्ट एज्युकेशन ऑफिसर ज्यांना या स्कूल बस कमिटीवर देखरेख करण्याची जबाबदारी देण्यात आलेली आहे, त्यांना हे सगळे जॉईंटली मिळून ही आजची सभा आयोजित करण्यात आलेली आहे। आता नक्कीच त्याच्यानंतर एक चांगले परिस्थिती शहरात निर्माण होईल आणि मुलांना येण्याजाण्यामध्ये कोणताही सुरक्षावर विपरीत परिणाम होणार नाही, यासाठी ही सर्व उपाययोजना करणार। आगे आयुक्त ने कहा कि बच्चों की सुरक्षा की जिम्मेदारी स्कूल प्रशासन की है, इसलिए स्कूल प्रशासन को भी इस ओर ध्यान देना चाहिए। ऑटो रिक्षाजमध्ये फॉर एक्झाम्पल 3 ॲडल्टची कॅपॅसिटी असते, मुलांसाठी 1.5 म्हणजे 4.5 म्हणजे 5 मुलापर्यंत बसण्याची तरतूद आहे। वॅन्स वेगवेगळे कॅपॅसिटी वॅन्सचे असते, जे काही कॅपॅसिटी दिलेली आहे त्या कॅपॅसिटीमध्ये त्याचे प्रवास व्हायला पाहिजे ही मँडेटेड आहे, कारण मुले असते त्याच्यानंतर त्यांचे बॅग्स, त्यांचे वॉटर बॉटल्स, त्यांचे टिफिन बॉक्सेस ही सगळे त्या आतमध्ये असणे असायला असतात। ऑटो रिक्षाचे सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी इफेक्ट होऊन ते चालताना काही अडचण निर्माण होणार नाही आणि कॅपॅसिटी आणि इतर सर्व गोष्टीचे पालन व्हायला पाहिजे ही अत्यंत महत्त्वाची आहे। त्याचबरोबर जे ऑटो रिक्षाज वॅन्स बसेसचे ड्रायव्हर्स आहे त्यांचे कॅरेक्टर व्हेरिफिकेशन, ते काही
महिला मुलांचे गुन्ह्यामध्ये पूर्वीचे समावेश नसायला पाहिजे, ते दारू पिऊन वाहन चालवायला नाही पाहिजे, बरेचशी गोष्टी सुरक्षित वातावरण तयार करण्याची दृष्टिकोनातून गरजेचे असतात आणि त्याची जबाबदारी खरंही ही स्कूल बस कमिटी जी आहे त्यांच्यावर देण्यात आलेली. अखिलेश के साथ अभिषेक पानसे की रिपोर्ट, NBC News के लिए.